नेहमीप्रमाणे आपण सगळेजण भेटता मला सकाळी शिवाजी पार्कला जेव्हा वॉकला गेलो, त्याला वॉकवरनं जात असताना शिवाजी पार्क रोड नंबर 5 इथलं जे शिवाजी पार्कचं गेट आहे तिकडनं मी पुढे चाललो, हल्ला केला किंवा काय वार केला, आणि त्याच्यानंतर मला कळलं नाही की मला पहिले सुरुवातीला असं वाटलं की सीझनचा बॉल वगैरे शिवाजी पार्कला खेळतात तो लागला की काय. मग मी जेव्हा पाठीवरून बघितलं तेव्हा एक माणूस स्टंप घेऊन माझ्या डोक्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता, माझ्या पायावर मारलं, त्यामुळे मी खाली पडलो. आणि मग ते मारा त्यांनी चालू केलं असताना मी हाताने पकडण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या हातावर त्यामुळे ते आला तो. आणि काय डोक्यावर मारायचं होतं का कुठे मारायचं होतं मला माहीत नाही, आम्हाला तर माहितीच आहे कोणी केलं आहे ते, पण जोपर्यंत पोलीस चौकशी होत नाही तोपर्यंत त्याच्यावर बोलणं योग्य नाही, कारण गोष्ट तपासात आहे. बोलेल आणि जे काही आरोप तुम्ही लावतात त्या संदर्भात स्पष्टीकरण दे. मुळात पहिले विषय असा आहे की पहिली गोष्ट तर आपल्या सगळ्यांचे आभार, सर्व महाराष्ट्र सैनिकांचे आभार, सर्व पक्षीय नेत्यांचे आभार. काल ही घटना घडल्यानंतर अनेक लोकांनी, विविध पक्षातल्या लोकांनी मला फोन केले, प्रत्यक्षात मला भेटून गेले, माझी चौकशी केली, आणि सर्वच म्हणजे महाराष्ट्र सैनिक असतील, पूर्ण महाराष्ट्रातले लोक असतील, अनेक असंख्य फोन येऊन गेले, सगळ्यांनी चौकशी केली, त्याबद्दल सर्वप्रथम या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. माझ्याबद्दल जे प्रेम व्यक्त त्यांनी केलं त्यामुळे मी खूप खूप या सगळ्यांचा ऋणी आहे. मला वाटतं ते मला ओळखत नाहीत असं म्हणाले, त्यामुळे चौकशी करण्याचा प्रश्न येत नाही, ओळखीच्या माणसाची आपण करतो. नाही मुळात असं आहे, काल सकाळी मी नेहमीप्रमाणे आपण सगळेजण भेटता मला सकाळी शिवाजी पार्कला जेव्हा वॉकला गेलो, त्याला वॉकवरनं जात असताना शिवाजी पार्क रोड नंबर 5 इथलं जे शिवाजी पार्कचं गेट आहे तिकडनं मी पुढे चाललो, अचानक पाठीमागे कोणीतरी माझ्यावर स्टंपनी वगैरे हल्ला केला किंवा काय वार केला, आणि त्याच्यानंतर मला कळलं नाही की मला पहिले सुरुवातीला असं वाटलं की सीझनचा बॉल वगैरे शिवाजी पार्कला खेळतात तो लागला की काय. मग मी जेव्हा पाठीवरून बघितलं तेव्हा एक माणूस स्टंप घेऊन माझ्या डोक्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता, अनावृतपणे माझा जो उजवा हात आहे तसा वर झाला, आणि मी तो दांडा पकडण्याचा प्रयत्न केला तिकडे, पण तेवढ्यात अजून बाजूला जो होता त्यांनी माझ्या पायावर मारलं, त्यामुळे मी खाली पडलो. आणि मग ते त्यांनी चालू केलं असताना मी हाताने पकडण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या हातावर त्यामुळे ते आला तो. आणि काय डोक्यावर मारायचं होतं का कुठे मारायचं होतं मला माहीत नाही, पण तेवढ्यात त्याच्यानंतर बरीचशी लोकं धावत आली, त्यांनी लोकांना दम देण्याचा प्रयत्न केला, पण लोकं जशी अंगावर यायला लागली तसं तो ते 2-4 लोकं होते ते पळून गेले. तू पुढे घेतला मी.